नमस्कार, भावना टाईम्सच्या या एपिसोडमध्ये आज आपण एका अतिशय निपुण अशा खेळाडूला भेटणार आहोत, ज्यांनी भालाफेकमध्ये नॅशनल खेळल्यात, बरेच गेम्समध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. तर आपण त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेऊया. हा व्हिडिओ बघताना तुम्हाला आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही लाईक करा. चला भेटूयात आपण त्या खेळाडूला. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि काय, तुम्ही कशी सुरुवात केली खेळाडू ते जरा सांगा. हो, माझं नाव गीता गावबा शिंदे, मी पुण्याला राहते आणि माझा गेम आहे भालाफेक. त्याच्यासोबतच थ्रोबॉल, गोळाफेक, थाळीफेक, ॲथलेटिक्समधले सगळेच फेकीचे प्रकार, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल हे गेम मी खेळलेले आहे. सुरुवात कशी झाली म्हणजे याची? मी रेणुका स्वरूप शाळेमध्ये होते, त्याच्यामध्ये स्कूल लेवलला मी टीम गेममध्ये थ्रोबॉल जॉईन केला. आमच्या शाळेच्या ज्या क्रीडा शिक्षक होत्या, बुलबुले मॅडम, त्यांनी आम्हाला खेळामध्ये आणलं आणि तिथून मग सुरुवात झाली. त्यांना वाटलं की माझी थ्रोईंग कॅपॅसिटी चांगली आहे, म्हणून त्यांनी, बुलबुले मॅडमनी आणि सोनावने मॅडमनी मला सपोर्ट केला आणि त्या म्हटल्या की तू दुसरे गेम पण ट्राय कर. तशा प्रकारे मग मी सणस ग्राउंडवर बापू गायकवाड सरांना भेटले, त्यांच्या थ्रू मग भालाफेकची आवड निर्माण झाली आणि तिथून मग माझी पुढची सगळी प्रवास सुरू झाला भालाफेकमधला. पेरेंट्स लोकांचा तुमचा सपोर्ट कसा होता, म्हणजे सुरुवात जशी झाली तुमची शाळेपासून, बरोबर, पुढे गेल्यानंतर तुम्हाला आई वडिलांकडनं किंवा तुमच्या घरातनं कसा काय सपोर्ट झाला? निश्चितच आई वडील तर तयारच होते, ते म्हणले की छान गोष्ट आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतेस, त्यामुळे त्यांनी मला फुल सपोर्ट केला, आई, मावशी, भाऊ सगळ्यांनीच. भाऊ क्रिकेटर असल्यामुळे तो म्हणला ग्रेट, आपण पुढे जाऊन स्पोर्ट्समध्ये दोघं पण काहीतरी करू शकतो मिळून. त्यांनी सपोर्ट दिला, पण रिलेटिव्ज होते की जे घरच्यांना थोडंसं म्हणत होते की मुलगी आहे, तिला खेळून काय करणार, पुढे जाऊन घरातलीच कामं करायची आहेत, पण घरच्यांनी कोणाचंच ऐकलं नाही. मला सगळ्यांनी फुल 100% सपोर्ट केला आणि आज मी खेळाडू म्हणून सगळ्यांसमोर सगळे ओळखतात मला. ही ओळख निर्माण करताना बराच प्रवास झाला असेल, बऱ्याच ठिकाणी जाणं येणं झालं असेल, तिथला काही अनुभव शेअर करते? हो, मी आत्तापर्यंत 18 नॅशनल खेळले, त्यानिमित्ताने मला वेगवेगळे राज्य बघायला भेटले. तिथे बरेच प्रॉब्लेम आले की कधी कधी आम्हाला तिथे जाण्यासाठी फंडिंगचा प्रॉब्लेम व्हायचा, पण घरच्यांनी मला खूप फायनान्शियल सपोर्ट केला, कधीच काही कमी पडून दिलं नाही. ते दोन घास कमी खायचे, पण मला सगळ्या गोष्टी पुरवायचे. तर प्रवासात जाताना कधी रिझर्वेशन आमचं नसायचं, तर कुठेही बसून ट्रेनमध्ये जावं लागायचं. तिकडे पोहोचल्यानंतर आमची राहण्याची सोय व्यवस्थित नसायची, किंवा जी असायची ती खूप लांब असायची जिथे स्पर्धा आहेत त्या ठिकाणापासनं. मग ते सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड व्हायचं, कारण जे आमचं सगळं बघण्यासाठी सोबत आलेले असतात टीमसोबत, ते वेगळीकडे असायचे आणि आम्ही मुलं वेगळीकडेच. मग आम्ही मुलं मुलीच मिळून ते सगळं प्लॅन आउट करायचो, बॅगा एका ठिकाणी ठेवून सगळं शोधणार, कुठलं चांगली जागा आहे व्यवस्थित मुलींसाठी, तिथे जाऊन सगळ्या ग्रुपनी राहायचो आणि सगळा खर्च वगैरे मिळून करायचो. मग यात काही एखादा वाईट अनुभव किंवा एखादा असा अनुभव आहे की जो तुमच्या जीवावर लागलाय तरी तुम्ही तो स्पोर्ट्स कंटिन्यू केलाय? हो, मी विजयवाडाला नॅशनलला गेलेले असताना माझी एक मैत्रीण आहे जुईलीमध्ये, खूप उत्कृष्ट हाय जम्पर आहे ती, आणि त्यावर्षी ती नॅशनल रेकॉर्ड करणार होती, पण दुर्दैवानं 2014 सालची गोष्ट आहे, आणि 2016 तिचा इव्हेंट होता आणि त्याच्या आदल्या दिवशी 25 आम्ही प्रॅक्टिस करून घरीच चाललो होतो, रूमवर चाललो होतो, आणि आमचा ॲक्सिडेंट झाला. एक टू व्हीलरवाली आली आणि आम्हाला दोघींना उडून गेली. तर त्या टू व्हीलरवाल्यामुळे मी पडले आणि ती अख्खी अशी हवेत गोल फिरून पडली, त्यामुळे तिला गुडघ्याची दुखापत झाली आणि लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ती काही खेळू शकली नाही. पण त्याच्यानंतर तिने परत उभारी घेतली आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण एकदा इंजुरी झाली की तुम्हाला माहितीच आहे की परत कमबॅक करणं खूप अवघड असतं, मग तिला तो लिगामेंट प्रॉब्लेम परत अजून होतोय सारखा. मग यात सरकारची काही भूमिका असते का? म्हणजे आता तुम्ही नॅशनलसाठी खेळता, राज्यासाठी खेळता, तर यात बरेचसे आपल्या इकडं अशा पॉलिसी पण आहेत आणि स्पोर्ट्सचे बरेचसे काही फॅसिलिटी पण आहेत, तर यातलं सरकारकडनं तुम्हाला आतापर्यंत कधी असं पाठबळ मिळालंय की बा असा प्रॉब्लेम झालाय तर तुम्हाला त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी काही सायकोलॉजिकल मेडिकल ट्रीटमेंट किंवा? सरकारचा तर नाही, पण आमच्या ज्या कोच मॅडम आहेत गुरुबंस कौर म्हणून, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांनी तिच्या सगळा जो ऑपरेशनचा खर्च होता तो त्यांनी आणि कॉलेजनी, सेंट मिराज कॉलेजनी तिला मदत केली, त्यामुळे तो सक्सेसफुल झालं तिचं ते सगळं ऑपरेशन. कारण ती पण फायनान्शियली थोडी म्हणजे मिडल क्लास घरातलीच मुलगी आहे, ती, तिला पण अफोर्ड करणं ते अवघड होतं तेव्हा.
त्यांनी म्हणजे प्रायव्हेटली सपोर्ट केला, पण असं सरकारकडनं म्हणेल असं तर असं काही नाही. फक्त आम्हाला की आहेत बाबा अशा, त्यांना माहिती पण नव्हतं की बाबा आम्ही कुठे खेळायला गेलोय काय, आमच्या पुरतच ते राज्य होतं. ग्रेट. पण यातले काही अनुभव अजून, म्हणजे इतर राज्यात जेव्हा तुम्ही खेळायला जाता त्या राहण्याचा जो अडचणीचा भाग असतो, किंवा तिथलं काही लोकल लोकांचा काही तुम्हाला उपयोग होतो, किंवा तुम्हाला तुमच्याकडनं काही तुमच्या क्लबकडनं काही कुठं सोय केली जाते, किंवा अशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं, असं काही आहे का सिस्टीम? नाही, अशी सिस्टीम तर काहीच नाहीये. कारण तिथे गेल्यानंतर फक्त टीम मॅनेजर असतात, ते ग्राउंड वरच सांभाळतात की तुझा इव्हेंट आहे, आम्हाला एकदा चेस्ट नंबर आणि महाराष्ट्राचं किट दिलं की त्यांचा रोल संपतो. मग फक्त ते रिझल्ट बघतात की कोणाचं काय झालंय. एक पहिल्या दिवशी मीटिंग होते आणि एक शेवटच्या दिवशी, बाकी मग आम्ही आमचं राहण्याचं खाण्याचं आम्ही बघतो. त्यांना माहितीच नसतं की आम्ही कुठे राहतोय. म्हणजे ऍज अ स्पोर्ट्समन म्हणून बघायला गेलो आपण, नॅशनल खेळतो किंवा एक पॅशनेटली काम करत असतो, आपल्या फॅमिलीचा आपला सपोर्ट 100% असतो, बरोबर. तर सरकारतर्फे अशा कुठल्या गोष्टींची नोंद ठेवली जाते की आपल्याकडे असं कुठल्या प्रकारची पॉलिसी आहे की जेणेकरून त्या प्रत्येक खेळाडूबद्दल योग्य माहिती असणं, किंवा त्यांनी दैनंदिन जीवनात काय काय केलेलं असणं अचीवमेंट, किंवा आणखीन त्यांनी करावं म्हणून काहीतरी मानसिक किंवा अजून आर्थिक मदत, किंवा असं काही सिस्टीम आहे का? पॉलिसी भरपूर आहेत पण ते अंमलात आणणारं काहीच नाहीये. कारण ते भेटतो कोणाला हे माहिती नाहीये, पण ज्यांना गरज असते त्यांना तर माझ्या माहितीनुसार तरी नाही भेटलेलं आहे. आम्ही जेव्हा खेळत होतो तेव्हा आम्हाला अशा गोष्टींचं काहीच नॉलेज नव्हतं. फक्त आम्हाला खेळायचंय म्हणून या पॅशनने आम्ही जायचो आणि मेडल आणायचंय महाराष्ट्रासाठी, आणि पुढे आपल्याला स्पोर्ट्स कोट्यातून जॉबला लागून सगळं घरातलं व्यवस्थित करायचं, एवढंच डोक्यात असायचं. पण ह्याचा सरकारचा काही रोल आम्हाला आढळला नाही याच्यात. म्हणजे एवढे मोठे स्पोर्ट्स, म्हणजे आता तुम्ही खेळायला एवढ्या 18 ठिकाणी गेलात, एवढे स्पोर्ट्स खेळलात, तर त्यात असंही झालं असेल की अनेक खेळाडू तुमच्यावर असतील, बरोबर. मग एवढा सगळा परिवार असताना आपल्या भारतातल्या या राज्यात, आपण महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात राहतो की जिथं माहिती क्रिकेटसाठी लाखो करोडोचे फंड्स जमा होतात, तर आपल्या ह्या इथं अदर स्पोर्ट्ससाठी कुठल्याच प्रकारची काही योजना किंवा कुठल्याच प्रकारचं काही बेनिफिट किंवा कुठल्याही प्रकारची नोंद कोणी घेताना ते मला दिसत नाही असं वाटतं. हो, ते आहेच. मी मला एक अजून एक आठवती गोष्ट, मी लखनौला खेळायला गेलेले 2018 साली, आणि ती जॅव्हलिनची, फक्त जॅव्हलिनची नॅशनल होती. कारण नीरज चोपडाने मेडल आणलं होतं ऑलिम्पिकला, त्यामुळे एक वेगळी नॅशनल सुरू केलेली त्यांनी भालाफेकची फक्त. तर तिथे मला ब्रॉन्झ मेडल लागलं आणि मी नुकती बसले होते कूलडाऊन करत, तर दोन रिपोर्टर माझ्याकडे आले आणि मला म्हणले की तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. म्हणलं ठीक आहे. मग त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही महाराष्ट्राचे, मग खेळात कसे काय? मी म्हटलं अरे असं कसं बोलू शकता तुम्ही, महाराष्ट्राचे प्लेयर पण खेळाडू आहेत असं नाही. म्हणे नाही, आम्ही तर नाही ऐकलं, आम्ही फक्त पंजाब हरियाणा केरला याच साईडचे खेळाडू खेळताना ऐकलेत आणि जिंकताना ऐकलेत, तुम्ही वेगळं कसं काय? म्हणे म्हटलं सचिन तेंडुलकरचं नाव ऐकलंय का तुम्ही? म्हणे हा क्रिकेट. म्हटलं मग तसंच आता भालाफेकचं पण एक आहे की तिकडे भरपूर स्कोप आहे, कारण आपल्याकडे टॅलेंटची कमी नाहीये, पण ज्या सुखसुविधा असतात ना खेळाडूला भेटल्या पाहिजेत त्या त्या वेळेत, त्या तिथे थोडस माग पडते आणि कोणाचं लक्ष नाहीये. म्हणजे असं आहे की महाराष्ट्र सोडून केरला म्हणा, पंजाब म्हणा, हरियाणा म्हणा, इथं या सुखसोयींचा भरपूर वापर केला जातो, किंवा त्यांना ती नोंद केली जाते, किंवा त्यांना तो बेनिफिट दिला जातो, त्यांचं सरकार लक्ष देतं त्या गोष्टी. महाराष्ट्राच्या सरकारकडे याच्यासाठी बहुतेक वेळ नाही, किंवा त्या पद्धतीने कारवाई होताना दिसत नाही. म्हणजे तळागाळातले जे आज खेळाडू आहेत, बरोबर, त्यांचं लाईफ कसं आहे? म्हणजे आता तुम्ही तरी नॅशनल खेळलात, की ज्यांना आता सुरुवात करायची आयुष्याची, ज्यांना स्पोर्ट्समध्ये यायचंय, त्यांनी काय अपेक्षा ठेवून महाराष्ट्रातल्या स्पोर्ट्समध्ये उतरावं? त्यांनी हेच आता, कारण आजकाल युट्यूबचा जमाना आहे, सगळे युट्यूबवर बघून शिकतात खेळायला, कारण कोचेस अवेलेबल नाहीयेत. मी खेळायला जेव्हा जाते तेव्हा मला गावातल्या मुली पण भेटतात स्टेट नॅशनलला, ते म्हणतात की दीदी आप कैसे खेळ लेते हो. मी म्हणते की अरे आमच्या इथे कोच आहेत, फॅसिलिटीज आहेत, जेवढे आहेत त्याच्यातनं आम्ही चालतो. म्हणजे हमारे इधर ऐसा कुछ भी नाही आहे. म्हटलं जे भेटेल त्यातनं पुढे जा. आता युट्यूब एक माध्यम बनलंय सगळ्यांना, तिथून पण कोचिंग सुरू करा, त्याच्यातनं तुमचं काही अडलं नाही तर आम्ही आहोतच. म्हटलं आम्हाला कॉन्टॅक्ट करा, जेवढे येते तेवढे तरी ऍटलिस्ट तुम्हाला पास. असं तुम्ही ग्रुप बनून काही तयार चालू केलंय का, की असं आपण प्रत्येकाचं पेरेंटिंग व्हावं आणि प्रत्येकाला बेनिफिट द्यावं आणि त्याला स्पोर्ट्स मध्ये काहीतरी नाव मिळावं, याच्यासाठी तुम्ही काही तुमच्यातर्फे कॉन्ट्रीब्युशन? अजून तरी असं ग्रुप वाईज नाही केलं, पण जसंही मला कोणी भेटलं आणि त्यांनी विचारलं की काय केलं पाहिजे, तर मी मला जेवढं सहाय्य करता येईल तेवढं करते की बाबा असं असं सुरुवात कर, आता इथे इथे स्पर्धा. मी ऍटलीस्ट काय करते, मला मुली विचारतात की स्पर्धा कधी आहेत. गावाकडच्या मुलींना हे पण नॉलेज नसतं की स्पर्धा होणार कधी आहेत, बरं. त्यामुळे मग मला ज्या मुली कॉन्टॅक्ट करतात किंवा मी स्टेटसला टाकते की आता ही ही स्पर्धा येणार आहे, सगळ्यांनी तयारीला लागा.
बाकी ह्याच्या व्यतिरिक्त अजून होत नाही, पण मला करायची इच्छा नक्कीच आहे ह्याच्यासाठी काम. सरकारतर्फे असं कुठलंच निवेदन किंवा वेबसाईट एखादी की त्याच्यावर सगळी माहिती किंवा त्या एखादा बाबा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल त्याच्यावर ही सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन की बाबा इथं इथं स्पोर्ट्स आहे, या पद्धतीने मी कॉन्टॅक्ट करा, या पद्धतीने या लोकांना भेटा आणि त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही ते इव्हेंट पर्टिक्युलर पार्टिसिपेट करा, असं काहीच नाही. एवढं ग्रास रूट लेवलला तर मला तरी नाही भेटली. काहीतरी ठराविक कोचेस आहेत ज्यांना कळतं की बाबा आता मॅचेस आहेत आणि त्यांच्याकडे जेवढे प्लेयर असतील त्यांनाच समजतं की बाबा ती मॅच आहे आणि आपल्याला तयारी करायची, तेवढेच येतात. नाही तर बाकीचे फक्त असेच आले. म्हणजे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र हजारो खेळाडूंना मुकलाय आज या एका गोष्टीमुळे की कोणीच या गोष्टीची प्रायोरिटी देत नाही. म्हणजे तुमच्यासारख्या खेळाडूला घडवायचं असेल तर फॅमिलीनीच कॉन्ट्रीब्युशन देणं आणि फॅमिलीनी स्वतःच सर्वस्व लावणं तरच हे शक्य आहे असं मला एकूणच दिसतंय. तर तुमच्या फॅमिलीचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक वेळेस काय काय होतं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रवास केला, राहण्याची सोय केली किंवा आतापर्यंत जो प्रवास झाला त्यात फॅमिलीनी काय कॉन्ट्रीब्युशन केलं? मी जेव्हा खेळायला जायचे तेव्हा मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे मला थोडासा फायनान्शियल प्रॉब्लेम यायचे की बाबा मी नेपाळला खेळायला गेलेले थ्रोबॉल, तर तिथे आम्हाला जवळजवळ 20-25 हजार रुपये लागणार होते खर्च आणि ते आधीच द्यायचे होते जे आम्हाला घेऊन जाणार होते असोसिएशन. तर वडिलांनी मला, मी त्यांना सांगितलं बाबा असं असं आहे आणि एवढा एवढा खर्च होणार आहे, तर ते म्हणले ठीक आहे जा तू भारतासाठी खेळणार आहे ना मग तू बिंदास जा मी करतो सगळं मॅनेज. त्यांनी कसे कसे मॅनेज केले मला माहीत नाही, त्यांच्या FDs वगैरे काहीतरी मोडल्यात असतील आणि मला पैसे दिले. मी ते पैसे घेऊन गेलो आम्ही नेपाळला, जिंकलो, खेळलो आणि परत आलो. त्यानंतर आल्यावर समजलं की त्या सर्टिफिकेशनला काही व्हॅल्यूज नाही आहे, कारण हे इंटरनल वाद एवढे आहेत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहे, मग आपल्याला समजत नाही की कुठल्या ऑर्गनायझेशनकडनं खेळायचं आणि जिथून खेळून येतो ते सर्टिफिकेट ते व्हॅलिड धरत नाही. त्यामुळे मग माझं छत्रपतीचं जे स्वप्न होतं मला ते थोडंसं हे झालं, संपुष्टात आलं. म्हणजे असं आहे की पंजाबमध्ये किंवा हरियाणामध्ये जर तुम्ही खेळला असतात तर कदाचित आज तुम्हाला एखादं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं असतं, किंवा आता आपल्याकडं जे क्रिकेटमधनं खेळतात किंवा जे लोक चांगल्या स्पोर्ट्समधनं खेळतात त्यांना खेळाडूंना 10% घर मिळतात मुख्यमंत्री कोट्यातनं. राईट. तसं कुठलंही बेनिफिट आपल्या महाराष्ट्राला खेळाडूला मिळेल अशी कुठं शक्यता सुतराम दिसत नाहीये. तर ह्यासाठी तुम्ही तुमच्याकडनं काय प्रयत्न करणार की येणाऱ्या नवीन खेळाडूंना तसे काही बेनिफिट्स मिळावे किंवा तसा काही फायदा व्हावा किंवा तसं काही त्याचं नोंद घेतली जावी असं तुम्ही काही प्रयत्न केलाय? कारण आता काय झालं की रिलायन्स सारखी, टाटा फाउंडेशन सारखी किंवा पुनीत बलन जे आहे आपले पुण्यातले त्यांच्यातर्फे खेळाडूसाठी एक वेगळा एक त्यांनी हे चालू केलेलं आहे, फोर्स चालू केलेला आहे की या लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे. पण मला असं वाटतं की येत्या काळात की क्रिकेट सोडून इतरही गोष्टींना, इतरही खेळांना प्राधान्य देतील असं मला वाटतं. तुमचं काय अनुभव? मला पण या दृष्टिकोनातनं मदत करायला आवडेल की बाबा एखादा डेडिकेटेड खेळाडू आहे आणि त्याला कुठेतरी खेळायला जायचंय पण पॅरेंट्सला जमत नसेल तर तिथे मी स्वतः जाऊ शकते, कारण खेळाची आवड आहे आणि जो 100% द्यायला तयार आहे तर मी पण त्यासाठी नक्की उभी राहील. मला एक आणखीन एक गोष्ट विचारायची की हा जो प्रवास झाला एवढे तुम्ही नॅशनल खेळला त्यात तुम्हाला असा काही अनुभव आला की अधिक अधिकारी किंवा ज्या पोस्टवर बसलेले काही लोक असतात की ज्यांच्या हातात तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देणं असतं किंवा तुम्हाला काहीतरी संधी देणं असतं, तर त्यांचा काय अनुभव आहे तुम्हाला? असे आले माझ्या पण आयुष्यात असे गॉड फादर आले जे मला म्हणले की मी तुझा गॉड फादर आहे आणि तुला जे पाहिजे ते भेटू शकतं, पण त्यांचे जे चुकीच्या मार्गाने मला ते मदत करायला तयार होते जे मला पटत नव्हते, त्यामुळे मी त्या दृष्टीला आहारी पडले नाही आणि म्हणून मग माझे पाय खेचणं सुरू झालं की हिचं करिअर कसं घडतंय आता आम्ही बघतोच असा विचार करून मग मला प्रत्येक ठिकाणावरनं निग्लेक्ट केलं जाऊ लागलं. म्हणजे जिथे फर्स्ट येऊन सुद्धा लिस्टमध्ये नाव दिसत नाहीये मग मी म्हटलं की आता खूप हाय लेवलचं पॉलिटिक्स आलंय स्पोर्ट्समध्ये. पण याला आपण पॉलिटिक्स म्हणू का लोकांची खराब मेंटॅलिटी म्हणू की बाबा ज्याच्या हातात सत्ता आहे, ज्याच्या हातात संधी राहण्याची एक स्टेटसवर सरकारने ज्याला बसवलंय, तर असे किती अनुभव तुम्हाला आले? म्हणजे वाईट की 99% वाईटच अनुभव आहे, एखादा दुसरा तरी चांगला अनुभव आहेत? जसे वाईट लोक आहेत तसे चांगले पण लोक आहेत. नशिबाने मला गुरुबंस कौर, काशीनाथ नाईक, अरविंद चव्हाण यांच्यासारखे गुजराती सर यांच्यासारखे कोचेस भेटले ज्यांच्यामुळे मला खूप छान लेवलचं नॉलेज भेटलं आणि मी माझा गेम इम्प्रूव्ह करत राहिले. पण एक स्टेज येते की जिथे आपल्याला एक पुढची पायरी चढण्यासाठी काहीतरी अजून एक्स्ट्रा नॉलेज किंवा एक कसं वर्कआउट केलं पाहिजे त्याचं गायडन्स हवं असतं, तिथे थोडंसं मला वाटलं की नाही आपल्याला सपोर्ट नाही भेटते, म्हणून मी आउट ऑफ महाराष्ट्र जाऊन पण ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न केला. पण तिथले लोकल ॲथलीटनी मला खूप हे केलं,
डिमोरलाइज केला आणि कोचेस समोर माझी चुकीची इमेज तयार केली की नाही, ही मुलगी खेळाडू म्हणून आलेली नाहीये, हिचं काहीतरी वेगळंच चाललंय. मग मी परत माघारी आले. थोडक्यात असा असा अनुभव आहे की एवढे 18 शहरात तुम्ही नाव कमवलं, मेडल्स आणले, महाराष्ट्राचं नाव कमवून दिलं, असं असून इतकं छान मेरिट असून सुद्धा या मेरिटला तशी काही व्हॅल्यू स्पोर्ट्स मध्ये दिसत नाहीये, जी इतर फक्त क्रिकेट या खेळात दिसते. बरोबर, तर तसं काही आहे का काय? हो, आता नीरज चोपडा ऑलिम्पिक जिंकल्यापासून सगळ्यांना भालाफेक काय आहे हे समजायला तरी लागले आणि ते खूप छान वाटतं की बाबा त्याच्या नावाने एक नॅशनल जॅव्हलिन डे पण होतो, कॉम्पिटिशन होतात, त्याच्यामुळे आम्हाला ओळखलं जातं की अरे हा भालाफेक खेळाडू. पण ह्याच्या आधी पाहिजे असा सपोर्ट काहीच नाही, कोणाला माहिती पण नव्हतं काय असतो हा गेम. ही आपली शोकांतिका म्हणावी का काय की या गोष्टींकडे, म्हणजे या सगळे गेम्स आहेत हे फक्त एशियाड आलं किंवा एखादं राष्ट्रीय इव्हेंट आलं तर तिथं फक्त पार्टिसिपेट करणं, तशा दृष्टीने महाराष्ट्र सरकारचं असं काही लक्ष किंवा कुठल्या प्रकारचं असं त्यांचं एक पॉलिसी म्हणा किंवा इव्हेंट ऑर्गनाईज करण्याची पद्धत म्हणा असं काहीच नाहीये? नाही, मी हा प्रश्न आमच्या फेडरेशनच्या अध्यक्षांना पण केलेला आहे ॲथलेटिक्सच्या, की सर असं कुठे ट्रेनिंग सेंटर आहे का की जिथे जाऊन आम्ही तयारी करू शकतो आमच्या पुढच्या गेममध्ये इम्प्रूव्ह करायला किंवा भारतासाठी खेळायला? ते म्हणले नाही, असं काही ट्रेनिंग सेंटर नाहीये, काय नाही, फक्त बालेवाडी वगैरे आहे, तिथे कोचेस आहेत, तिथे पण थ्रोईंग कोच नाहीये, आत्ता आत्ता आले आहेत कोच, पण त्यांच्या वेगवेगळ्या पॉलिसीत की आमची 18 वर्षाच्या खालीच मुलांना आम्ही शिकवतो, त्याच्यावरती आम्ही लक्ष देत नाही. त्यामुळे काय होतं ना की जे खेळायला तयार आहेत वरच्या एज 18+ नंतर, त्यांचं पण थोडंसं की बाबा आपल्याला कोणी बघणारच नाही, मग काय उपयोग आहे खेळून. एक तर सगळ्यांचं असतं की मेंटॅलिटी जॉब करायचा आहे स्पोर्ट्स कोटा, म्हणून तिथपर्यंत खेळतात. मग एकदा का जॉब लागला तर जॉब लाईफमध्ये बिझी होऊन स्पोर्ट्स पूर्ण बाजूला सरतो. कारण असे खूप ॲथलीट मी बघितले जे स्पोर्ट्स कोट्याने जॉईन झाले तर आहेत पण त्यांचा खेळ पूर्ण संपलाय, कारण जॉब लाईफ सुरू करतात स्पोर्ट्स कोट्यातून पण नंतर त्याचा काही फायदा होत नाही, त्यांचा खेळ बाजूला राहतो आणि मग फक्त पैसे कमवण्याकडेच लक्ष राहत. म्हणजे सरकार सोडून आता इतरही कुठले फाउंडेशन नाही की जे या खेळांना प्राधान्य देतील किंवा या खेळाडूसाठी काहीतरी घडवण्यासाठी त्यांना काहीतरी आर्थिक मदत करतील, किंवा त्या पद्धतीने एखाद्याचं मेरिट असलं आणि त्याला ऑलिम्पिकला ऑपॉर्च्युनिटी हवी असली तर ती मिळवण्यासाठी त्याला आयुष्यभर स्ट्रगल करावं लागेल असंच एकूणात दिसतंय? हो, काही काही आहेत. मला आता मी 2014 मला सहारा वेलफेअर फाउंडेशनची स्कॉलरशिप भेटली स्पोर्ट्स मधूनच, त्यांनी मला सपोर्ट केला. त्याच्यानंतर गोसावी, किशोर गोसावी ह्यांनी मला फायनान्शियली, कारण तेव्हा मिडल क्लास असल्यामुळे थोडी परिस्थिती वाईट होती आणि मला बाहेर खेळायला जायचं होतं ट्रेनिंग घ्यायला, म्हणून त्यांनी मला फायनान्शियल सपोर्ट केला. अशी मदत मिळाली तर, कारण खेळाडू म्हणलं की पैसा आलाच प्रत्येक गोष्टीला, डाएट आला, त्याचं इक्विपमेंट आलं, जाण्यायेण्याचा खर्च, मग ते सगळं शूज कपडे, हे नाही म्हणलं तरी 10-15 हजार महिन्याला लागतात, म्हणजे लागतातच एखादा चांगला खेळाडू घडायचा म्हणलं तर. दुसऱ्या अजून ऍडव्हान्स गोष्टी म्हणलं तर सायकोलॉजिस्ट आला, फिजिओथेरपिस्ट आला, डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट, अजून हे आला, कंडिशनिंगचा एक कोच आला. या सगळ्या गोष्टी जेव्हा मिळून एखाद्या खेळाडूला भेटतात तेव्हा तो हा एकदा चांगल्या लेवलला खेळू शकतो. नंतर काय होतं, खेळाडू एक त्याच्या मॉरल सपोर्टने खेळत राहतो पण बॉडी कुठे ना कुठे त्याची वीक पडत जाते किंवा इंजुरीजचे चान्सेस वाढतात, कारण नॉलेज नसतं, फक्त खेळायचं खेळायचं असं म्हणून सुद्धा चालत नाही. शेवटी मशीन नाही आहे बॉडी, तिच्याकडे लक्ष देणं, तिचं ऑइलिंग करणं वेळेला गरजेचं असतं. तर या गोष्टींचा मला कुठेच सपोर्ट भेटला नाही. हे माझं डोक्याचं सगळं होतं की बाबा हे पाहिजे ते पाहिजे, पण आपल्याला भेटत नाही ना, मग आपण पुढच्या खेळाडूंना देण्याचा प्रयत्न नक्की करूया. तुम्ही कसं मॅनेज केलं, म्हणजे डायटिशियन म्हणा, न्यूट्रिशन म्हणा, हे जे ऍस्पेक्ट्स आहेत बरोबर स्पोर्ट्समनशिप, हे तुम्ही स्वतः कसे मॅनेज केले, त्याच्यासाठी काय कॉन्ट्रीब्युशन होतं? ते मी आमचे जे सुरेश गुजराती सर होते, गुरुबंस कौर मॅडम, असे कॉन्टॅक्ट मी बनवले कोचेसशी किंवा माझे जे हायर लेवलला खेळतायत खेळाडू सिनियर्स वगैरे, त्यांना विचारलं की बाबा काय घेता येईल, कसं घेता येईल. तिथे पण मला खूप एक अनुभव शेअर करायला आवडेल. पुण्यामध्ये एक कोच आलेले बाहेरून हरियाणा वगैरे साईडचे, नॉर्थ साईडचे, तर त्यांनी आम्हाला कोचिंग स्टार्ट केलं आणि मी म्हणलं आपल्याला बाबा आता एक ग्रुप भेटेल चांगला प्रॅक्टिसला, त्यांच्याकडे प्रॅक्टिस करून आपण इम्प्रूव्ह करू शकतो परफॉर्मन्स. पण झालं असं की त्यांच्या न्यूट्रिशनमुळे मला खूप वाईट प्रॉब्लेम झाले, हेल्थ प्रॉब्लेम झाले, कारण त्यांचं पूर्ण फोकस असतो की स्टेरॉइड्स, गोळ्या, औषधं, नॅचरल डायट बाजूला राहिला, पण या गोष्टी त्यांनी इंजेक्ट केल्या माझ्या लाईफ बॉडीमध्ये आणि त्याचा खूप साईड इफेक्ट झाला मला. त्याच्यातनं रिकवर करायला मला 1.5 वर्ष लागलं, पण तो माझाच लॉस झाला, कारण त्या कोचेस नंतर नाही होऊन पडले की तूच काहीतरी घेतलं असशील, आम्हाला नाही माहिती ह्याचं, तू आमच्यावर ब्लेम करू नकोस. मग अशा प्रकारे मी अजून थोडीशी डिमोरलाइज झाले की अरे यार आपणच चुकलो. एक मेन चूक झाली की मी त्यांच्याकडे गेले, जायला नव्हतं पाहिजे, पण एक होप असतो आपल्याला की बाबा इथं गेलो की
आपला परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह होईल, इथे नाही भेटत आहे ती तिथे भेटेल, ग्रुपमध्ये करू छान भेटेल, लेटेस्ट नॉलेज येईल. पण वाईट झालं थोडं. पण मग तुम्हाला असं म्हणायचं की महाराष्ट्रासारख्या प्रगत क्षेत्रात सुद्धा या अशा गोष्टींसाठी कुठेही असं काही सोय नाहीये की बाबा तिथं काळजी घेतली जाईल की न्यूट्रिशन तुम्ही काय घेतलं पाहिजे, तुम्ही काय कन्झ्युम केलं पाहिजे, की कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला मेंटेन केलं पाहिजे. कारण एक स्पोर्ट्समन म्हणला तर त्याला पहिलं फिजिकल इम्पॉर्टंट आहे, नंतर मेंटल त्याची कंडिशन इम्पॉर्टंट आहे. तर जेव्हा तुम्हाला फिजिकल या गोष्टी मिळत नाहीत, मग मेंटल सस्टेन होण्यासाठी तुम्ही नेमके एक्झॅक्टली काय प्रयत्न करता? म्हणजे माझा असा अनुभव आहे की क्रिकेटमधला कुठलाही मोठा खेळाडू असू दे, 90% खेळ हा विल पॉवरवरच असतो. बरोबर. मग त्यावेळेस तुम्ही काय त्याच्यात अभ्यास केला? मग तुमचं काय त्याच्यात? मी पुस्तक खेळाडूंचे जे असतात इन्स्पिरेशनल, त्यांच्या स्टोरीज लाईफमध्ये ते कसे स्ट्रगल केलं, कसं ते पुढे आले, त्या वाचायला सुरुवात केली, व्हिडिओज बघायला सुरुवात केली. मग मी विचार केला की हे करू शकतात, मग आपण काय नाही, मग मी पण त्याच्यातनं प्रेरणा घेऊन पुढे 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 जाण्याचा प्रयत्न केला. पण एक स्टेज येते प्रत्येक प्लेअरमध्ये की नाही आता बास हे सगळं पॉलिटिक्स नको, आपण प्रयत्न करतोय पण 100 वेळा खालीच पडतोय. मग मला वाटलं की नाही आपण थोडंसं थांबूयात, थोडं वेगळ्या दिशेने प्रयत्न करू. म्हणून मी कोचिंगकडे वळाले की बाबा आपण कोचिंग स्टार्ट करू सरांसोबत. पण जेव्हा लहान मुलांना शिकवायला लागले तेव्हा मला असं वाटलं की अरे नाही अजून आपण करू शकतोय, नाही संपलेलो नाहीये पूर्ण. हे कितीही पॉलिटिक्स असलं तरी आपल्या आपल्या कर्मांवर विश्वास पाहिजे, हा माझी खूप स्ट्रॉंग मेंटॅलिटी होती. म्हणून मी परत गेम स्टार्ट केला, पण काही इंजुरीज जुन्या होत्या त्यामुळे त्या रिकव्हर व्हायला वेळ घेतात. पण आता तुम्हाला जर खेळायचं असेल तर तुम्ही हे जे आपण मगाशी डिस्कस केलं की बाबा न्यूट्रिशन पाहिजे, हे पाहिजे, ह्याच्यासाठी काही कन्सल्टेशन परत नव्याने त्यात करून आणि मेंटली स्ट्रॉंग होऊन परत एकदा गेममध्ये आपण उतरावं आणि काहीतरी परफॉर्म जे मेरिट होतंच तुमच्याकडं त्यात आणखीन बेटर परफॉर्मन्स करावा असं वाटतंय का? हो नक्कीच, खूप इच्छा. आणि आता झालं असं की या इंजुरीमुळे मी अशा लोकांच्या संपर्कात आले की ज्यांना हे ऑलरेडी घडून घेऊ किंवा ह्याचं नॉलेज आहे, मग ते मला मदत करतायत की नाही तू चुकीचं न्यूट्रिशन घेतलेलं. तू न्यूट्रिशन कुठलंही सुरू करण्याआधी काहीतरी टेस्ट असतात आपल्या प्रत्येक बॉडीच्या, कारण प्रत्येकाला प्रत्येक न्यूट्रिशन हे सूट करायलाच असं नाहीये. ते जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा आपल्याला समजतं की आपल्या बॉडीसाठी काय चांगलं आहे काय नाही. हे मला अशा गोष्टी समजायला लागल्या की मी म्हणलं नाही आम्ही तर जे घरात भेटायचो ते खायला लागलो, आणि हे कोचेस आले ह्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की हे मल्टीव्हिटॅमिनचे इंजेक्शन आहेत किंवा आयर्न वगैरेचे इंजेक्शन आहेत जे बॉडीत कमी आहेत, तर ते भरून निघेल. म्हणून आम्ही विश्वास ठेवून घेतला आणि अनुभव वाईट आला. हो वाईट अनुभव. आता नवीन खेळाडू जे येतात ज्यांना आता करिअर करायचं आहे त्यांनी सुरुवात केली, त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन असेल किंवा तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन असेल? मेन म्हणजे कोचचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो, त्यांनी कोच व्यवस्थित निवडावा. त्यांना माहिती नसेल तर त्यांच्या विश्वासातला जो माणूस आहे त्याला भेटून किंवा जो खेळलेला आहे त्याला भेटून गायडन्स घेऊनच कोचेस निवडायला, कारण कोच असा व्यक्ती आहे जो आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. तो जर आपण निवडायला चुकलो तर मग पुढच्या सगळ्याच स्टेप चुकत जातात. त्यामुळे माझं म्हणणं माझं मत असेल की कोचेस आता कारण भरपूर हे झालेलं आहे, ॲडव्हान्स झालेलं आहे सगळं, कोच व्यवस्थित निवडला की मग बेसिकपासून छान सुरुवात झाली की मग पुढे पुढच्या गोष्टी अवघड नाही जात. मगाशी तुम्ही जसं म्हणला तसं जर एखाद्या खेळाडूच्या लाईफमध्ये एखादी इंजुरी झाली तर त्यातनं रिकव्हर करण्यासाठी त्याची मेंटल कंडिशन्स काय असते किंवा त्याच्यातनं तो त्यातले काही अनुभव आहे का तुमच्या सपोर्टमध्ये खेळणाऱ्या लोकांपासून किंवा तुमच्या स्वतःचे काय अनुभव आहे का? हो आता जसं की मला एल्बोची इंजुरी झाली होती त्यामुळे मी खूप खचून गेलेले की अरे नाही होते, कारण एक थ्रो केला तरी हात एवढा दुखायचा की असं पूर्ण शिवरी व्हायची माझा लेफ्ट हँड, मी लेफ्टी आहे. तर मी विचार केला की अरे असं का होतंय, आपण काय चुकलो. मग मी त्याच्यावर कंडिशनिंग करायला सुरुवात केली. माझ्या कोचेस जे आहेत गुजराती सर गुरबंस कौर मॅडम, त्यानंतर एस पी कॉलेजचे रणजित चांबले सर, ह्यांना भेटून मिळलं सर असं असं होतंय. ते म्हणले की तुझा मेंटल प्रॉब्लेम असेल, तू सारखं तिथे फोकस करते त्यामुळे ते जास्ती दुखतंय. मग मी म्हटलं की नाही आपण पॉझिटिव्ह राहू आणि मनाला सांगू की नाही मी व्यवस्थित आहे, फिट आहे आणि मी जिंकणारच आहे पुढची येणारी स्पर्धा. असा दृष्टिकोन ठेवून मी तयारी करायला लागले आणि खरंच तसं घडलं. मी पूर्ण 100% तयारीत नसताना सुद्धा मला स्टेट्सला किंवा नॅशनलला पार्टिसिपेट करायला पण मी जात होते आणि त्या लेवलला पोडियमला महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होते. तुमच्यात म्हणायचं मते थोडक्यात असं आहे की बाबा मेंटल विलपॉवर जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही एखाद्या इंजुरीवर ओव्हरकम करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही ती इंजुरी 100% झाली आणि त्याच्या मग फॉलोअप ठेवून स्वतः डिमोरलाइज होण्यापेक्षा पुढं पाऊल टाकणं महत्वाचं आहे. मग असे जे इंजुअर्ड जे असतात त्यातले कोणाचे अनुभव तुम्ही बघितले की ज्यांनी त्याला ओव्हरकम करून परत पार्टिसिपेट करून काहीतरी
अचीवमेंट केलेली आहे. हो नक्कीच, माझी एक मैत्रीण आहे, खूप उत्कृष्ट हाय जम्पर आहे ती. ती आता इंजर्ड झालेली, जसं की मी तुम्हाला सांगितलं आमचा ऍक्सिडेंट झालेला, त्याच्यामध्ये तिला खूप डेंजर लिगामेंटची इंजुरी झालेली नीची. तर त्यातनं तिने इंजुरी झाली, म्हणजे ऍक्सिडेंट झाला आणि एक आठवड्यात आम्ही परत रिटर्न पुण्याला आलो. तर तिची पुढची इंटरनॅशनलची टुर्नामेंट होती म्हणून तिने लगेच प्रॅक्टिसला सुरुवात केली. तर डॉक्टर म्हणले की नाही, थोडा वेळ घे आणि तू पूर्ण रिकवर हो आणि मग सुरू कर. पण ते तिच्या डोक्यात एक क्रेज होतं की नाही, इंडियासाठी खेळायचंय. त्यामुळे ती फुल जोमानी प्रेशरनी लागली परत प्रॅक्टिसला. मी अशी पहिली मुलगी बघितली की जी एवढं सगळं होऊन सुद्धा परत ग्राउंडवर आली. नेक्स्ट डे ती ग्राउंडवर होती प्रॅक्टिसला की बाबा नाही, मला रिकवर करून मला इंडियासाठी खेळायचं. आणि ते तिने टार्गेट ठेवलंच होतं की नाही, एवढी जम मी मारतीये मग मी इंडियासाठी खेळू शकते तर का नाही, तो चान्स का गमवू मी. कारण ह्याच्या आधी तिने भरपूर वेळा ट्राय केलेलं पण इंटरनॅशनलला ती जाऊ शकली नव्हती. आणि आता ती क्लिअर करत होती ती जम, पण तिला इंजुरीमुळे माघार घ्यावी लागली. ओके. त्यानंतर तिने परत सुरुवात केली, खेळली पण ती स्टेट्स नॅशनलला खेळली. आता ती इन्कम टॅक्समध्ये जॉब करते त्यामुळे ती डिपार्टमेंटल पण खेळते आणि जिंकते. ग्रेट. एक माझ्यासमोर खूप पॉझिटिव्ह एक्झाम्पल आहे की इंजुरीवर. आता हे जे नवीन मुलं येतात आहेत त्यांना काय होतं की बरेच वेळा बाहेर कुठं जायचं, कसं करायचं, काय कुठं स्टेज झाला पाहिजे, प्रत्येक वेळेस आता काय अर्निंग पेरेंट्स आहेत, दोघही जण जॉब करणार आहेत, तर एक नवीन कन्सेप्ट खरं म्हणजे लॉन्च करायला पाहिजे किंवा पेरेंटिंग सपोर्ट. बरोबर. तर तसं तुमच्या डोक्यात काय आहे का की इन फ्युचर किंवा आपण एखाद्या स्पोर्ट्समध्ये ज्याला काहीतरी अचीवमेंट करायचे त्याला मेरिट आहे आणि त्याला आपण पेरेंटिंग करून त्याच्याबरोबर कम्प्लीट टूर केली आणि त्याच्यावर त्याला सक्सेस आणून दिलं, तर असं काही डोक्यात आहे? कारण कोच हा तुम्ही म्हटलं तसं तो त्या स्पोर्ट्सच्या इव्हेंट पुरतीच मर्यादित असतो, पण पेरेंटिंग करणं त्याच्याबरोबर कॅरी करणं त्याला बरोबर आणि त्याला ते सक्सेस मिळवून आणणं अशी काही कन्सेप्ट करायची इच्छा आहे का? हो नक्कीच आवडेल, कारण हे महत्वाचं आहे. आता हे कुठेच दिसत नाहीये, कारण कोणालाच माहित नसतं. एकतर प्लेअर स्वतःचा स्वतः मॅनेज करतो आणि जिथे अकोमोडेशन दिलेलं असतं त्या त्या गेमचं ते प्रत्येक वेळी चांगलं असेल किंवा एक कंडिशन कशी असते त्याची माहीत नसतं. मग असा कोणी विश्वासाचा माणूस असेल की ज्याच्यासोबत पॅरेंट्स फुल 100% की बाबा नाही ह्याच्यासोबत चाललाय मग सगळं व्यवस्थितच होणार आहे, काही प्रॉब्लेम नाही, मग असं मला रोल प्ले करायला नक्कीच आवडेल. डेडिकेटेड खेळाडू. तर तुम्हाला सगळ्यांना आनंदी वाटेल आणि इन्स्पायर्ड व्हाल असा हा इंटरव्ह्यू होता. तर आपला गीताजींना यापुढच्या प्रवासाला शुभेच्छा आहे आणि आपण त्यांना धन्यवाद देऊयात की त्यांनी वेळ दिला आणि आपल्याला इंटरव्ह्यू दिला. धन्यवाद गीताजी.